सुरुवातीला आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। आपल्याला माहिती आहे कोरोनाचा विळखा वाढतोच आहे, कोरोनाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत, पण त्यापूर्वीची बातमी आहे अत्यंत महत्त्वाची। सिल्व्हर लेक आता जिओमध्ये गुंतवणूक करणार आहे। जिओमध्ये 5656 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं सिल्व्हर लेकनं जाहीर केलं आहे। फेसबुक पाठोपाठ आता सिल्व्हर लेक जिओ प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा गुंतवणूक करणार आहे। जिओमध्ये 6556 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं सिल्व्हर लेकनं जाहीर केलं आहे। आणि या गुंतवणुकीनंतर रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्सची व्हॅल्यू आता 4.9 लाख कोटी इतकी होणार आहे। जिओमध्ये साधारणपणे 25% इक्विटीचा भाग हा सिल्व्हर लेक खरेदी करणार आहे। हा व्यवहार 12.5% प्रीमियमनं केला जाणार आहे। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास। प्रशांत, काय अधिक माहिती देशील या महत्त्वाच्या व्यावसायिक कराराबद्दल? हा जो करार झाला, या कराराबद्दल रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी म्हटलेलं आहे की भारतीय डिजिटल सोसायटीच्या परिवर्तनासाठी आणि त्याचे जागतिक तंत्रज्ञान व संबंध दृढ करण्यासाठी आम्ही सिल्व्हर लेक सोबत सहभागिता केलेली आहे। हे एक महत्वाचं मत आहे आणि या निमित्ताने जागतिक तंत्रज्ञानाचा वापर आता भारतीयांना करता येणार आहे। धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल। आणि यानंतर आपण बघणार आहोत कोरोनाचा कहर वाढतोय, कोरोनाचा विळखा वाढतोय, त्याचबद्दलच्या काही महत्त्वाच्या घडामोडी। आपल्याला माहिती आहे की आत्ताची सगळ्यात जशी परिस्थिती कोरोनाची वाढती संख्या ही आहे, त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे स्थलांतरित मजुरांचा। आणि स्थलांतरित मजुरांच्या या प्रश्नावरच वारंवार चर्चा होत आहेत की यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर जायचं असेल तर त्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागत आहेत। त्यांच्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू झालेल्या आहेत, पण त्यासाठी काही प्रमाणपत्रांची, काही वैद्यकीय तपासणींची आवश्यकता आहे। मुंबईतल्या धारावी भागामध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत मुंबईतल्या, आणि त्याचबरोबर धारावीमध्ये स्थलांतरित मजुरांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे। आणि याच धारावीतल्या स्थलांतरित मजुरांच्या या सगळ्या प्रश्नाबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत आत्ता एक महत्त्वाचे गेस्ट, आणि त्या राजेंद्र कोरडे धारावीचे या सगळ्या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाबद्दल आपल्याशी बोलणार आहेत। धारावी पुनर्विकास समितीचे ते अध्यक्ष देखील आहेत, आणि त्यामुळेच धारावीतल्या स्थलांतरित मजुरांची सध्या काय परिस्थिती आहे याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। राजेंद्र सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। महत्त्वाचा प्रश्न आहे हा, आपण बघतोय की भरपूर गर्दी आहे, कामासाठी पोटासाठी आपलं राज्य सोडून इथे आलेले अनेक जण आहेत। सध्याची या मजुरांची नेमकी धारावीतली परिस्थिती काय आहे, कोणकोणत्या समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतंय? धारावीत हजारो मजूर परराज्यामधून येऊन ह्या ठिकाणी काम करतात, आणि गेल्या 2 महिन्यापासून लॉकडाऊन आहे, त्यांच्याकडे काम नाही, ते कफल्लक झालेले आहेत, अन्नाला मोहताज आहेत। वारंवार त्यांची मागणी होती की आम्हाला आमच्या राज्यामध्ये परत जाऊ द्या। शासनानं त्यांच्या मागणीची दखल घेतली आणि निर्णय केला की त्यांना त्यांच्या राज्यामध्ये जाण्याची मुभा देण्यात आलेली आहे। त्यासाठी एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेनुसार पोलिसांनी तयार केलेला जो एक फॉर्म आहे तो फॉर्म भरून द्यावा लागतो, आणि त्या फॉर्मवर वैद्यकीय व्यावसायिक RMP रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर जे आहेत डॉक्टर्स, त्यांनी तपासणी करून त्यांना इन्फ्लुएंझा नाही आहे किंवा तत्सम लक्षणं नाही आहेत आणि ते प्रवास करण्यासाठी फिट आहेत अशा तऱ्हेचं सर्टिफिकेट त्या फॉर्मला जोडलेलं आहे, त्याच्यावरती शिक्का मारायचा। वास्तविक धारावीतले अनेक जे क्लिनिक्स आहेत त्या डॉक्टरांच्या क्लिनिक्स बाहेर शेकडो स्थलांतरित मजुरांच्या ची गर्दी झालेली आहे, रांगा लागलेल्या आहेत, प्रचंड गर्दी आहे, कुठलंही सोशल डिस्टन्सिंग नाही। आणि ही डॉक्टर मंडळी जी आहेत ती अशा कफल्लक झालेल्या अन्नाला मोहताज असलेल्या लोकांकडूनही 200, 250, 300 रुपये प्रति
राजेंद्र कोरडे आपल्याशी बोलतायत. काय सध्याची धारावीतली परिस्थिती आहे ते सांगतायत. प्रचंड गर्दी इथे आहे. जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना आपल्या राज्यामध्ये आपल्या गावामध्ये परत जायचं आहे आणि त्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक असतं. ते वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी ते डॉक्टरांच्या दवाखान्यांबाहेर रांगा लावतायत. पण कोणतंही सोशल डिस्टन्सिंग इथं पाळलं जात नाही आहे. आणि इतकंच नाही तर धक्कादायक म्हणजे या मजुरांकडून पैसेसुद्धा आकारले जात आहेत. जिथं अन्नाला पैसे नाही आहेत, त्यांना खायला पैसे नाही आहेत, अशा वेळेला या प्रमाणपत्रांसाठी मानव त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जात नाहीये, तर त्यांच्याकडून पैसे देखील आकारले जात आहेत. राजेंद्र कोरडे आपल्या बरोबर आहेत पुन्हा एकदा. राजेंद्र सर, तुम्ही सांगत होता पैसे आकारले जात आहेत या मजुरांकडून, अत्यंत धक्कादायक आहे हे. पण सुरक्षित अंतर देखील राखलं जात नाहीये. कोणाचाच इथे धरबंध नाहीये का, कोणाचा इथे वचक नाहीये का की ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांना बोलावता येईल? खरं म्हणजे धारावी पोलीस स्टेशन त्यांनी पुढाकार या ठिकाणी घेतला पाहिजे आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्यांनीच या जे वैद्यकीय व्यावसायिक आहेत, आरएमपीज आहेत, त्यांना बोलावलं पाहिजे, निमंत्रित केलं पाहिजे आणि त्यांच्या देखरेखीखाली योग्य ती तपासणी करून हे जे प्रमाणपत्रावरती सही आहे ती दिली पाहिजे. आणि असं करणारे अनेक डॉक्टर धारावीमध्ये आहेत की जे तयार आहेत. ते म्हणतायत की आम्ही पोलिसांना शासनांना सहकार्य करायला तयार आहोत. परंतु हे जे डॉक्टर, काही डॉक्टर अशा वेळी सुद्धा प्रीताच्या टाळूवरचं लोणं खाण्याचा प्रकार जो चाललेला आहे, म्हणजे एकेका डॉक्टरांचा फक्त हे सर्टिफिकेट देण्याचा धंदा लाख लाख दोन दोन लाख रुपयाच्या दिवसाला आहे. तर अशा तऱ्हेनं ह्या आपत्तीच्या प्रसंगी असा व्यवहार करणं हा मानवतेला धरून नाहीये, लांछनास्पद आहे. आणि माझी विनंती या सगळ्या डॉक्टरांना आहे की त्यांनी हा प्रकार थांबवावा. आणि शासनाला सुद्धा आमची विनंती आहे की हे मजूर जे आहेत, हे असहाय आहेत, हतबल आहेत, कफल्लक आहेत, आज मोहताज झालेले आहेत, तर त्यांच्याशी खेळ करू नका. सन्मानाने त्यांची रवानगी कशी होईल त्याची व्यवस्था करा, अशी विनंती आम्ही शासनाला एका पत्राद्वारे केलेली आहे, अनेक मंत्र्यांना लिहिलेलं आहे, त्याचबरोबर कलेक्टर पासून सगळे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना व्हॉट्सअपद्वारे हे पत्र आम्ही पाठवलेलं आहे. अगदी. पण राजेंद्र सर, त्यावर काही आत्तापर्यंत अंमलबजावणी तरी झालेली दिसत नाही आहे. धारावीमध्ये तसेही रुग्ण खूप मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. हॉटस्पॉट आहे आपल्याला माहिती आहे. कितीही प्रयत्न केले तरी रुग्णांची संख्या इथे कमी होताना दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर हे मजूर इतक्या मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले आणि कोणतंही सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर नियम पाळले जात नसतील तर केवढा तरी मोठा धोका आहे हे तिथल्या प्रशासनानं लक्षात घेतलेलं नाही आहे का? आम्ही शासनाला वारंवार अनेक सूचना केल्या, ज्यामध्ये एक साधी सूचना अशी होती की सार्वजनिक शौचालय जे आहेत त्या सार्वजनिक शौचालयामध्ये आतमध्ये जाणाऱ्या माणसाला आणि शौचावरून परत येणाऱ्या माणसाला सॅनिटायझरची व्यवस्था करा. साधी सूचना होती. ती सूचना जरी त्यांनी पाळली असती तरी सुद्धा धारावीमधला हा कहर जो आहे तो काही प्रमाणामध्ये रोखता आला असता. परंतु ते काही न करता अशा तऱ्हेचं, म्हणजे आता या ठिकाणी हे सर्टिफिकेट देण्याचं काम आहे. आम्ही शासनाला सांगतोय की पोलिसांच्या देखरेखीमध्ये जे डॉक्टर तयार आहेत मोफत करायला तयार आहेत, मी नावं देऊ शकतो 10-15 डॉक्टर तयार आहेत की जे ते म्हणतात की आम्ही आम्हाला टेबल लावून द्या, आम्ही तपासणी करतो, आम्ही शिक्के मारून त्यांना सर्टिफिकेट देतो आणि आम्हाला त्यासाठी जे काही पैसे नको, शासनाने जर काही पैसे देण्याची इच्छा असेल तर द्यावी, नाही दिले तर मजुराकडून आम्हाला काही पैसे नको, अशा तऱ्हेची भूमिका असणारे सुद्धा डॉक्टर धारावीमध्ये आहेत. परंतु शासन काय करताय की महापालिका पोलीस हे असे जे लोक आहेत त्यांच्याशी बोलणी करून त्यांचं सहकार्य घेऊन जे काम करायला पाहिजे असं कोऑर्डिनेशनचं काम या ठिकाणी होत नसल्यामुळे लुटारूंचा जो आहे तो फैलाव झालेला आहे आणि लुटारूंचा फावलेला आहे. राजेंद्र सर, तुम्ही जसं सांगताय तसं अनेक ठिकाणी तुम्ही याबद्दल दाद मागण्यासाठी गेलेला आहात की काहीतरी उपाययोजना, उपायसुद्धा तुमच्याकडनं सांगितले जात आहेत. पण मग का अंमलबजावणी होत नाही आहे? काय या साध्या साध्या उपाययोजना केल्या जात नाहीत आणि आत्ता ह्याच्यावर काय आत्ता त्वरित तोडगा काय काढायचा? कारण या रांगा जर कमी झाल्या नाही तर तिथला धोका नक्कीच जास्त प्रमाणात वाढेल. अगदी साध्या, म्हणजे तुम्हाला मी सांगतो की लॉकडाऊन झाल्याबरोबर आम्ही शासनाला पत्र लिहून अतिशय साध्या मागण्या केल्या होत्या. जसं तुम्हाला मी सांगितलं की धारावीमध्ये शौचालय नाही आहेत घरामध्ये, सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो आणि त्या ठिकाणी हा धोका, संसर्ग वाढण्याचा, प्रादुर्भाव वाढण्याचा सर्वात अधिक आहे हे शासनाला आम्ही जाणीव करून दिली आणि त्या ठिकाणी फक्त सॅनिटायझर किंवा साबण पाण्याची व्यवस्था करावी अशी छोटी मागणी आम्ही केली होती. धारावीमध्ये जे हेल्थ पोस्ट आहेत ते हेल्थ पोस्ट चालू करा
डिस्पेन्सरीज ज्या महानगरपालिकेच्या आहेत त्या चालू करा आणि धारावीमध्ये साधारणपणे जवळजवळ 1001 हे जे खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत त्यांनी आपले दवाखाने बंद केले होते ते चालू करायला लावा आणि त्यासाठी जर ते ऐकत नसतील तर एपिडेमिक डिसीज ऍक्ट आहे तो ऍक्ट वापर करा अशा तऱ्हेची सूचना आम्ही केली. परंतु त्या सूचनेवरती शासनानं कोणत्याही तऱ्हेचं दखल त्याची घेतली नाही. आम्हाला सांगितलं की तुमच्या सूचनांची नोंद घेतलेली आहे अशा तऱ्हेनं आम्हाला असिस्टंट म्युनिसिपल कमिशनरने सुद्धा आणखी एक मुद्दा आहे राजन सर, तो म्हणजे या सगळ्या हे जे मजूर सगळे थांबलेले आहेत रांगांमध्ये, अनेक जणांची अनेक वेळेला विना तपासणी सुद्धा यांना सर्टिफिकेट दिली जात आहेत आणि तसं जर असेल तर तो सुद्धा एक खूप मोठा धोका आहे. कारण जर तपासणी न करताच ही सर्टिफिकेट फिट असल्याची दिली गेली तर याचा अर्थ ही खूप मोठी फसवणूक होतीये, त्यावर सुद्धा काही केलं जात नाहीये. आता पहा तो जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये 25 लोकांची नाव आहे. त्या 25 लोकांची नावं तर डॉक्टरचा कंपाऊंडर असतो तो 1 2 3 4 नावं पुकारतो, नावं त्या ह्याच्यावरती टिक बरोबर आहे का बघतो काय, त्यातल्या 2 4 लोकांच्या डोक्यावरती ते फिवर काउंटचं एक जे मशीन आहे ते मशीन धरलं जातं आणि साधारण चेहरा बघून की काय उभा बरा दिसतोय आणि कुठली तपासणी न करता विना तपासणी तो शिक्का मारला जातो. अशा तऱ्हेचा कारभार या सगळ्या ठिकाणी आणि हे अत्यंत धोकादायक आहे. कारण नांदेडमध्ये जे लोक गेले भावी पंजाबमध्ये त्यांच्यामध्ये अनेक लोक नंतरच्या काळामध्ये पॉझिटिव्ह निघाले आणि तो धोका पंजाब राज्यासाठी वाढला. तर अशी परिस्थिती असताना हे माणसाच्या जीवाशी खेळ करण्याचा काम केवळ पैशासाठी आणि जलद पैशासाठी जे लोक करतात धक्कादायक आहे, सुन्न करणारा आहे. कारण या परिस्थितीमध्ये जितकी जास्त काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याबरोबर उलट परिस्थिती धारावीमध्ये दिसतीये. पण तुम्ही प्रयत्न करताय, धन्यवाद राजेंद्र कोरडे आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि आम्ही आपण अपेक्षा व्यक्त करूयात की किमान काही उपाययोजना तरी सरकारकडून केल्या जातील. यानंतर इतरही बातम्या आपल्याला बघायच्या आहेत आणि एक अत्यंत धक्का देणारी बातमी आहे. आम्ही तुम्हाला दाखवलं तर दिल्लीमध्ये कशी दारूच्या दुकानासमोर रांग आहे, पण पुण्यामध्ये सुद्धा दारूच्या दुकानासमोर अगदी सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये वाईन शॉप्स उघडणार आहेत की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही आहे, पण वाईन शॉपसाठी दारू खरेदीसाठी मात्र मद्यपींच्या अगदी सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणी सवलती दिल्या गेलेल्या आहेत. 5 दुकानं एका रांगेतली उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता या 5 दुकानांमध्ये जर वाईन शॉप असेल तर ते उघडं ठेवलं जाणार आहे की नाही, किंवा प्रतिबंधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणी दारू विक्रीला मद्य विक्रीला परवानगी आहे की नाही याबाबत अजून जिल्हाधिकाऱ्यांनी काहीही सांगितलेलं नाही, कोणतीही स्पष्टता नाही, पण गर्दी मात्र सकाळपासूनच आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे. चंद्रकांत, काय म्हणायचं याला, कारण अजून दारू दुकान उघडणार आहे की नाही हे सुद्धा माहिती नाही आहे, पण रांगा मात्र आत्तापासूनच लागलेल्या आहेत आणि कोणतीही स्पष्टता अजून प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही आहे. होय, कितकी विशेष म्हणजे भांडारकर रोड जे पुण्यातलं एकदम हाय प्रोफाईल एरिया आहे त्या भागातलं हे दुकान आहे झोन गोल्ड वाईन्स म्हणून. तिथेही लाईन लागलेली सकाळपासून, कुठेही त्या दुकानदाराला माहीत नाही आहे की दुकान चालू होणार आहे नाही होणार आहे. आपण यांनाच विचारूया, काका तुम्ही सकाळपासून कशासाठी इथे? मी इकडं वाईन दारू घ्यायला आलेलो आहे सकाळी 8:30 वाजल्यापासून, पण अद्याप सुरू झालेलं नाही आहे. हे वास्तविक सुरू व्हायला पाहिजे, आपण खूप उशीर झालाय. आज आपला महसूल बुडतोय, राज्य सरकारकडे पैसा नाहीये, कर्मचारी लोकांना पगार करायचा, महसूल बुडतोय, तर कशाला वेळ करायचा? सगळं खरं आहे काका, पण तुम्हाला सांगितलं का आज दारू दुकान उघडणार आहे म्हणून? कोणी टीव्हीवर लाईव्ह वर दाखवले उद्या दुकानं चालू होणार आहे म्हणून, आणि 10 उघडणार होते, पण त्यांनी सांगितलं अजून कलेक्टरनी परवानगी नाही आलेली. 12 चालू झाली तर 12 परवानगी मिळेल, तर 12 वाट बघू, 1 वाट बघू. पाहिलं तू कितकी कशा पद्धतीने लोक इथं अधीर झालेले आहेत, मद्यप्रेमी इथं सकाळी 7 ही सगळी लाईन आहे. मी तुला लाईन दाखवेल सगळी कशा पद्धतीने, आणि कुठे इथं सोशल डिस्टन्स अक्षरशः हज्जा उडलेला आहे. त्यामुळे प्रशासनाला दारू दुकानाला परवानगी दिली महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने, पण अद्याप पुणे कलेक्टरनी त्यासंबंधीचे आदेश काढले नाही, कुठेही स्पष्ट नाही. तरी आपण बघतोय लाईन पुण्यातल्या दुकानात, दारूच्या दुकानासमोरची लाईन कशा पद्धतीने लोक जमा झाले. त्यामुळे जर उद्या समजा दारूची दुकानं सुरू झाली काय अवस्था असेल, तर इथे पोलीस आलेले नाही आहेत का? त्यांना या रांगेबद्दल, त्यांना या गर्दीबद्दल काहीच माहिती नाहीये का? दुकानही उघडलं गेलं नाही, दुकान मालकाला माहित नाही, पण गर्दी आहे आणि एकत्र लोक जमलेले आहेत, मग पोलीस इथे आलेले नाही आहेत का?
नाही, पोलीस अजून अद्याप इथं आलेले नाहीयेत, त्यामुळे इथं कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही असंच सध्या तरी म्हणावं लागेल. इथं लोक आलेत इथं कारण 1.5 महिना झाला, तुला माहिती दारूची दुकानं बंद आहेत, दारूची दुकानं नाही सगळं लॉकडाऊनच आहे, तरी पण काही मद्यप्रेमी इथं मद्यपी शौकीन ज्याला आपण म्हणू ते सकाळपासून इथून लाईन उभे आहेत, सगळे दारूसाठी इथं आले, कुठेही स्पष्ट नाही. याच्यातनं हे आदेश जर स्पष्टपणे काढले असते तर कदाचित हा गोंधळ टाळता आला असतं कितकी, पण ते न झाल्यामुळे आज हा गोंधळ बघायला मिळतो. फक्त पुण्यातच अशी अवस्था आहे आपण पाहू शकतो, लोक कशा पद्धतीने इथं जमा झाले कुणाचाही काही नाही, अगदी चांगली चांगली लोक आहेत. काका मला सांगा तुम्ही कशासाठी आले तिथं? क्यू कुठे मी जरा बघतोय, क्यू साठी थांबलोय. कशाची क्यू ही? बिअर. बिअर? बिअर, बिअरची. पण दुकान चालू आहे तुम्हाला कोणी सांगितलंय का? दुकान काय? दुकान चालू होणार आहे कोणी सांगितलंय का तुम्हाला? हो काल एक काहीतरी आलो होत इंटरनेटवरती. तुम्हाला माहिती आहे नेमकं स्पष्ट आदेश काय? दुकान अजून उघडलं नाही असं काल ह्याच्यात मीडियामध्ये सांगत होते, दुकान उघडणार आहे उघडणार आहे, पण अजून काही उघडलं नाही. पण आम्ही आता वाट पाहतो उघडायची, उघडल्यानंतर घेऊन जाणार थोडीफार 2-4 महिन्याची. बघितलं कितकी म्हणजे हे सगळे लोक कसे आले तर त्यांनी बातम्या पाहिल्यात या संबंधीच्या टीव्हीवरती, कारण काल आपल्याला माहिती महाराष्ट्र शासनानेच तसे आदेश काढलेत की नॉन कंटेनमेंट एरिया ज्याला आपण म्हणू तिथं मद्य विक्रीला परवानगी देईल असं शासनानेच आदेश काढले. स्वतः भूषण गागराणी यांनी मुख्य सचिव होते यांनी हे आदेश यांनी माहिती दिल्यानंतर माध्यमांनी प्रसारित केली आणि ही माहिती ऐकून ह्या बातम्या ऐकून सगळी लोक इथं जमा झाले. पण अद्याप कलेक्टरनी कुठले आदेश काढलेले नाहीत दारू विक्री सुरू ठेवायची नाही पुण्यात. अगदी अगदी चंद्रकांत, आणि स्पष्टता नाहीये, दारू दुकानदारांना माहिती नाहीये, मुळात पुण्यात दुकानं दारूची सुरू राहणार आहेत की नाही हे माहिती नाही, पण अधीर झालेले आहेत लोक आणि त्यामुळेच ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर आपल्याला इतरही घडामोडी पाहायच्या आहेत, पण एका ब्रेक नंतर. आणि ब्रेक आधी आम्ही तुम्हाला दाखवली होती पुण्यात काय परिस्थिती आहे, पण ठाण्यातही काही फार वेगळी परिस्थिती नाही आहे. वाईन शॉप खुलं होण्याआधीच वाईन शॉप बाहेर इथे सुद्धा गर्दी पाहायला मिळते आहे. ठाण्यात कासारवडवली इथे नागरिकांनी ही गर्दी केलेली आहे, मद्यप्रेमींच्या दुकानांबाहेर रांगा लागल्या आहेत. दुकानं अजून उघडलेलीसुद्धा नाही आहेत, पण त्याच्या आधीच मद्यप्रेमी रांगा लावून मोकळ्या झालेल्या आहेत. जसं रेशन दुकानासमोर रांगा लागलेल्या असतात तशा अक्षरशः रांगा लागल्या आहेत. 40 दिवस दुकानं बंद होती आणि त्यामुळे आता हे लोक सगळे अधीर झालेत आणि काहीही विचार न करता सर्रास इथे रांगा लावलेल्या आहेत. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. अजित, काय अधिक माहिती मिळते? खरं तर हे खूप हास्यास्पद आहे, दुकान उघडणार की नाही हे माहीत नाही, दुकान उघडलेलं नसताना सुद्धा सकाळपासूनच अशा जर रांगा लागत असतील तर काय म्हणायचं याला? नक्कीच की ज्या पद्धतीनं मद्यपींनी त्यांना आपल्याला मद्य मिळेल किंवा आपल्याला दारू मिळेल, वाईन शॉप खुली होणार आहेत, हे राज्य शासनाच्या आदेशानंतर ज्या बातम्या आल्या त्या अनुषंगे त्यांना खूप आशा आहे आणि अजूनही ते आशा त्यांची पूर्ण झालेली नाही, कारण का जे आदेश आहेत ते वाईन शॉप चालकांपर्यंत पोहोचतील नाहीयेत असं अनेक वाईन शॉप चालक जे आहेत त्यांचं म्हणणं आहे. त्यांना लिखित आदेश अजूनपर्यंत आलेले नाहीयेत, सगळं ऐकू माहिती किंवा बातम्यांच्या आधारे आम्हाला कळत आहेत. आम्ही दुकानं उघडल्यानंतर तिथे स्थानिक प्रशासन किंवा पोलीस येऊन त्यांनी कारवाई केली तर त्याला जबाबदार कोण असेल, त्या भीतीने अजूनही वाईन शॉप खुली करण्यात आली नाहीये. त्याचबरोबरीनं वाईन शॉप उघडण्याची नेमका वेळ काय आहे, कारण आपल्याला माहिती असेल की जी किराणा दुकानं आहेत किंवा इतर दुकानं आहेत त्यांना साधारणपणे दुपारी 2 पर्यंतची वेळ दिलेली आहे, पण मग वाईन शॉप किंवा इतर दुकानं जी आहेत त्यांना सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, दुपारी 2 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अशी काही गाईडलाईन्स आहेत का, याची माहिती अजून नीट खाली पोहोचली नाहीये. त्यामुळे दुकानं जी आहेत ती उशिराने उघडलेली आहेत. पण जर ही जी मद्यपी आहेत त्यांना अपेक्षा होती की ज्या पद्धतीनं किराणा दुकान असतील किंवा इतर दुकानं जी आहेत ती सकाळी 7 वाजता उघडतील किंवा 9 वाजता उघडतील, यात आशेने ही देखील वाईन शॉप उघडतील म्हणून त्यांच्या बाहेर रांग लावली होती. कारण का जे आदेश आहेत त्यानुसार फक्त 5 लोकच काउंटरवरती असतील, त्याच्या व्यतिरिक्त जे इतर लोक आहेत त्यांना काउंटरवरती प्रवेश देऊ नये, त्यामुळे आधीच रांग लागेल, गर्दी होईल या अनुषंगाने लोकांनी आधीच जाऊन तिथे आपला नंबर लावलेला आहे. दुसरी वाईन शॉप चालकांची मोठी समस्या म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक जे मजूर आहेत ते त्यांच्या गावी गेलेले आहेत किंवा अगदी. खरं तर अजित हेच खूप धक्कादायक आहे की अजून दुकानं सुरू होणार की नाही हे माहीत नाहीये, पण तरी सुद्धा सकाळपासूनच या दुकानांसमोर रांगा लागलेल्या आहेत. यानंतर आपल्याला आणखीही घडामोडी पाहायच्या आहेत, पण वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.